शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची आज बैठक होती आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व जिल्हा प्रमुख बैठकीला उपस्थित राहणार आहेत, तर उद्धव ठाकरे या बैठकीला मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांची दुपारी 12 वाजता शिवसेना भवनामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीला शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई उपस्थित राहतील, तर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ABC द्वारे या सगळ्या जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे। आई भवानीचा गजर म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 43 जणांना मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे। यात 36 नव्या चेहऱ्यांचा समावेश केलाय, तर 7 जणांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आली। राष्ट्रपती भवनात या सगळ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली। यात महाराष्ट्राच्या 4 जणांचा समावेश केलाय। राष्ट्रपती भवनात नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली। राणे कुटुंबियांनी दिल्लीतील घरातून हा शपथविधी सोहळा पाहिला। राणे यांनी शपथ घेताच त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला, तर सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेतृत्वानं आदेश दिला तर अगदी शिवसेनेसोबत काम करायलाही तयार आहोत, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलंय। नारायण राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर Z24शी बोलताना त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे। डॉक्टर भागवत कराड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। कराड हे मुंडे कुटुंबियांचे निकटवर्ती आहेत। शपथविधीनंतर औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे नाशिकमध्ये आनंद व्यक्त झालाय। येवल्यातल्या विंचूर चौफुलीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी आतषबाजी करत जल्लोष साजरा केला। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय राज्यमंत्री पदावर वर्णी लागली, त्यानंतर कल्याणमधील भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। कल्याणच्या खडकपाडा चौकात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला। सर्व मंत्र्यांना 15 ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याची सूचना मोदींनी दिली आहे। मोदी मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना पायउतार व्हावं लागलंय। एकूण 12 जणांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय। यात पर्यावरण आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचाही समावेश आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24